नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या अमिकास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये. तर कृषी मंत्री दादा भुसे यांनी कर्जमाफीची रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याबद्दल एका कार्यक्रमात बोलताना वक्तव्य केले आहे. तर एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा होईल का, तर याचबद्दल आणि कधी होईल, तर हे सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर राज्यातील कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाचे कामकाज याचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री पुणे कृषी महाविद्यालयात आले होते आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये 2 लाखांपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्यासाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार माहिती घेण्याचे काम हे वेगाने सुरू आहे, असे सुद्धा कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले. तसेच यावेळी ते म्हणाले की चंद्रकांत पाटील हे या कर्जमाफीला जरी फसवे म्हणत असेल तरी ते आता विरोधी पक्षात आहे आणि असे बोलणे त्यांचे काम आहे. मात्र मार्चमध्ये राज्यातील सर्व शेतकरी हे स्वतःहून या योजनेबद्दल चांगले बोलताना तुम्हाला दिसतील. आणि तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी मला दिली आहे आणि त्यानंतर मी हे सर्व कामकाज समजावून घेत आहे, त्यामुळे आजचा दौरा त्याचसाठी आहे. त्याचप्रमाणे कृषी विभागाला चांगली दिशा दिली जात आहे असं सुद्धा कृषी मंत्र्यांनी यावेळी वक्तव्य केलं. तर त्यांना विचारलं असता की कर्जमाफीची रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, तर कृषी मंत्री म्हणाले की फेब्रुवारीच्या शेवटी कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. तर अशा प्रकारे फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत ही जी रक्कम आहे कर्जमाफीची ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे आणि तिथून मग बँक खात्यांमार्फत ती इंडिव्हिज्युअली वाटप केले जाणार आहे. तर ही होती एक कर्जमाफीबद्दलची छोटीशी अपडेट. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.